हरिओम श्री राम अंबन्य। मी श्वेतावीरा शास्त्री, शिवाजीनगर उपासना केंद्र, पुणे। मी आणि माझा परिवार 2001 पासूनच बापूंच्या जवळ येत आहोत आणि 2008 सालापासून मी शिवाजीनगर केंद्रामध्ये येते। माझा अनुभव आहे नाहू तुझी या प्रेमे या कार्यक्रमावेळीचा। एके दिवशी उपासना झाल्यानंतर केंद्रामध्ये अशी अनाउन्समेंट झाली की नाहू तुझी या प्रेमे हा बापूंवरचे गाणी अभंग असा सत्संगाचा कार्यक्रम 26 मे 2013 रोजी डॉक्टर डी वाय पाटील स्टेडियम नेरूळ मुंबई येथे होणार आहेत आणि कार्यक्रमाची तिकीटं लवकरच अवेलेबल केली जातील। ही अनाउन्समेंट ऐकल्यानंतर छान वाटलं, हा किती छान पर्वणी आहे की बापूंवरच्या गाण्याचा अभंगाचा कार्यक्रम सत्संगात आपण सहभागी होणार आणि तेही बापूंच्या समवेत, किती सुंदर पर्वणी आहे। आपण नक्कीच ह्या कार्यक्रमाची तिकीटं घ्यायची आणि ह्या कार्यक्रमाला जायचं। पण त्यानंतर काही अशा घटना घडत गेल्या की आम्ही आमच्या स्वतःच्या घरामध्ये शिफ्ट झालो बापूंच्या कृपेनेच, पण ते घर जे आहे ते शिवाजीनगर केंद्रापासून बरंच दूर होतं। त्यानंतर माझी मुलगी देखील लहान होती आणि माझ्या तब्येतीच्या काही छोट्या मोठ्या तक्रारी देखील सुरू होत्या, त्यातच एक छोटीशी सर्जरीसुद्धा झाली होती, त्यामुळे शिवाजीनगर केंद्रामध्ये येणं माझं अगदीच जमेन असं झालं होतं। आणि त्या काळामध्ये मग मी जमेल तशी उपासना घरीच करायला लागले। बऱ्याच दिवसानंतर जेव्हा मी पुन्हा उपासनेसाठी आलो आणि त्यावेळेसची अनाउन्समेंट अशी होती की कार्यक्रमाची तिकीटं अवेलेबल झालेली आहेत आणि प्रत्येकाने आपली आपली तिकीटं घेऊन जावीत, हे ऐकल्यानंतर फारच दुःख वाटलं की अरे ह्या सगळ्या धावपळीमध्ये आपण तर तिकीट बुक करण्याचं विसरूनच गेलो। आणि या पिरियडमध्ये असं होतं की कुणीही माझ्या ओळखीचंही असं नव्हतं की ज्यांना मी सांगितलं असेल की माझ्यासाठी ती तुम्ही तिकीट बुक करा, किंवा माझ्या पूर्णपणे ही गोष्ट राहून गेली। पण दुःख खूप झालं या गोष्टीचं की अरे आपण नाही जाऊ शकणार, कारण आजूबाजूला सगळी मंडळी जी बापू भक्त मंडळी होती सगळेजणं कार्यक्रमाची चर्चा करत होती, जायचं कसं आणि कार्यक्रमात किती आनंद येणार ह्या सगळ्या गोष्टींची, आणि मन खूप खट्टू झालं। कार्यक्रमा निघण्यापूर्वी बापूंना सांगितलं की बापू अरे यायचं होतं रे, खूप इच्छा होती पण राहिलंच। आणि आम्ही निघालो, केंद्रातनं बाहेर पडतो न पडतो तोच मला एक फोन आला आणि विचारलं श्वेतावीरा शास्त्री बोलताय, तर मी म्हणलं हो तुमची तिकीटं आलेली आहेत तुम्ही ती घेऊन जा काउंटरवरनं। मी म्हणालं की मी तिकीट बुक केलेलं नाही आहे, तुम्ही एकदा नाव चेक करा कदाचित दुसऱ्या कुणाची असतील कारण मी तिकीट बुक केलेलं नाही आहे। ते म्हणाले नाही, नावही तुमचंच आहे आणि फोन नंबरही तुमचाच आहे, त्यामुळे तुम्हाला फोन केला आहे, तुम्ही तिकीट घेऊन जा तुमची। सो एवढा आनंद आणि एवढा आश्चर्याचा धक्का, मी आलो तिकीटं घेतली, बरोबर माझ्या नावाने 3 तिकीटं बुक केलेली होती। तिकीटं घेतल्यानंतर मला असं वाटलं की ही फक्त त्या कार्यक्रमाचीच तिकीटं नव्हती तर ही त्या तिकीट होतं त्या आनंदाचं होतं, त्या आनंदाच्या गावाला जाण्याचं तिकीट होतं, बापूला अनुभवण्याचं तिकीट होतं। जसं आपण म्हण बापू आपल्याला नेहमीच सांगतात की त्यांनी मोठ्या आईला जे वचन दिलेलं आहे की अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक, तर हाच अनुभव बापूंच्या सोबत राहिल्यानंतर आपल्याला मिळतो। बापूंच्या सोबत राहिल्यानंतर आपल्याला काय मिळतं तर प्रेम आणि आनंद, भरभरून आनंद आणि भरभरून प्रेम। शेवटी एवढंच सांगावं असं वाटतं की हे चिदानंद एका देवा तुझा विसर न व्हावा। हरिओम श्रीराम अंबन्य।